देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू प्रसिद्ध उद्योगपती शिखर पहारिया हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सोलापुरातील सुफी संत हजरत शहाजहूर दर्ग्यास भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक युवक अध्यक्ष नजीब शेख हे देखील उपस्थित होते. यावेळी शिखर पहारिया यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी 2024 ची निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय. मात्र आता शिंदेंच्या कुटुंबातून नवीन चेहरा सोलापूरच्या राजकीय मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या होत्या. सुशीलकुमार शिंदे यांची तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय होईल अशी चर्चा सुरू झाली होती, परंतु खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिखर पहारिया यांचे समर्थक उपस्थित होते.